राज्यात सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मंडळ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने 1 मार्चपासून तर 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर पहिल्या पेपरला हजर झालेल्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. 10वीची परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी अनेक केंद्रांवर शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बॅगची कसून तपासणी केल्यावरच केंद्रात प्रवेश देण्यात आला. 10वीची परीक्षा 1 मार्चपासून तर 26 मार्चपर्यंत घेण्यात येणार आहे. 1 मार्चपासून 10वीची परीक्षा सुरू झाल्या असून अमरावती जिल्ह्यात 196 केंद्रांवर 39,336 विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेकरिता हजेरी लावली आहे. 10वीच्या परीक्षेची सुरुवात प्राथमिक मराठी भाषेच्या पेपरने सुरुवात करण्यात आली. 1 मार्च ते 26 मार्च या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र राज्य मंडळ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील सर्वच परीक्षा केंद्रांवर 1 मार्चला सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत पहिल्या पेपरची परीक्षा घेण्यात आली, तर दुपारी 3 ते 5 या वेळेत पहिला मराठी पेपर घेण्यात आला. यंदा विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना पेपर लिहिताना शेवटचे 10 मिनिटे वाढवून देणार असल्याचेही बोर्डच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. काही वर्षांपासून गुणवत्ता यादी बाद करण्यात आले असले तरी सुद्धा या परीक्षेचे महत्त्व कमी झाले नाही. या परीक्षेमध्ये बदल करीत बेस्ट ऑफ 5 आधारे पुढील शिक्षणासाठी प्रवेश दिले जातात, त्यामुळे गुणवत्ता यादी घोषित करणे बंद झाले असले तरी विद्यार्थ्यांना 196 केंद्रांवर 1 मार्चपासून परीक्षेला सुरुवात झाली आहे. 10वीच्या परीक्षेत यंदा तब्बल 39,337 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत, त्यामुळे चांगल्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा याकरिता चांगले गुण प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी देखील मेहनत घेत आहेत. मी प्राचार्य रुपेश मिलके, SL हायस्कूल वलगाव. आजपासून 10वीची परीक्षा सुरू झालेली आहे आणि शासनानं तसंच विभागीय मंडळानं ज्या सूचना दिलेल्या आहे त्या सूचनांचं तंतोतंत पालन करून विद्यार्थी परीक्षा देत आहे. कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा होत आहे. विद्यार्थ्यांना सर्व भौतिक सुविधा, इलेक्ट्रिसिटी, पाणी या सगळ्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे आणि शांततेनं कुठलीही गडबड न करता किंवा कुठल्याही कॉपीचा प्रकार न करता विद्यार्थी आज पेपर देत आहे आणि आनंदाने हे पेपर परीक्षा पार पाडत आहे. शासनानं दिलेल्या, विभागीय मंडळानं दिलेल्या सूचनांचे आम्ही तंतोतंत पालन करून ही परीक्षा पार पाडत आहोत. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी काही वेगळ्या गाईडलाईन आहेत? मागच्या वर्षी ज्या गाईडलाईन होत्या त्याच गाईडलाईन यावर्षीसुद्धा आहे. कॉपीमुक्त अभियान शासनानं राबवण्याचा जो संकल्प केलेला आहे तोच संकल्प याही वर्षी पुढे नेला जात आहे. फक्त विद्यार्थ्यांना कुठली भीती न राहता, ताणतणाव न राहता शांतेच्या वातावरणात परीक्षा पार पाडावं हा शासनाचा जो स्तुत्य उपक्रम आहे तोच याही वर्षीसुद्धा पार पाडला जातो. परीक्षा सुरळीत कॉपीमुक्त पार पडण्यासाठी मंडळातर्फे 9 भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या बॅगची कसून चौकशी करण्यात आली.